वक्त बदला, सोच बदली, लेकिन वक्त के साथ एक चीज नहीं बदली, वो है एक अटूट विश्वास खूबसूरती का, एक अनमोल रिश्ता खूबसूरती का। रतनलाल सी बाबनाथ ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। नगर देवळा येथील 3 वर्षीय बालिकेवर किशोर उर्फ पिंटू निंबाकोळी याने तिच्यावर चॉकलेट देण्याच्या बहाण्याने घरात बोलावून तिच्यावर अत्याचार केला होता। या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली असून तपास सुरू आहे। दरम्यान शुक्रवारी सकाळी जळगाव शहरातील विविध संस्था संघटनाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन सामान्य रुग्णालयात आसमा व तिचे आई वडिलांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली। नागरिकांनी लागलीच जिल्हाधिकारी डॉक्टर अविनाश ढाकणे व अप्पर पोलीस अधीक्षक लोहित मातानी यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन दिले। मिळून जे नगर देवळा येथे लहान 3 वर्षीय बालिकेसोबत अत्याचार झालेला आहे त्याबाबत संयुक्तपणे निवेदन दिलं। त्या निवेदनात प्रमुख मागणी केली की सदर आरोपीची सखोल चौकशी होऊन 30 दिवसाच्या आत दोषारोपण पत्र न्यायालयात सादर होणे आवश्यक आहे। त्यानंतर सदर प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून जिल्ह्याचे अखिल इस्माईल यांची नेमणूक करण्यात यावी। तिसरी की सदर आरोपीतर्फे जे काही पीडित व्यक्तीला किंवा त्यांच्या साक्षीदारावर दबाव आणता कामा नये म्हणून त्यांना संरक्षण देण्यात यावे। त्याचप्रमाणे मनोधैर्य योजनेअंतर्गत जास्तीत जास्त आर्थिक सहाय्य त्या पीडितला आणि त्याच्या पालकांना करण्यात यावे। आणि पाचवी की अंडर ट्रायल चालू असताना त्या 5 कोर्टात घेऊन जाऊन त्याला जामीन मिळता कामा नये अशी मागणी केली। आणि संपूर्ण प्रकरणाचा तपास तातडीने पूर्ण करून 30 दिवसाच्या आत न्यायालयात चार्जशीट दाखल करावे। सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालून अंतिम निकाल लागेपर्यंत आरोपीस जामीन मिळता कामा नये। अत्याचार पीडित तिचे पालक व साक्षीदारांना पूर्ण संरक्षण देण्यात यावे। त्याचप्रमाणे शासनाच्या अनेक विविध योजनेअंतर्गत अत्याचार पीडित व तिच्या पालकांना आर्थिक सहाय्य देण्यात यावे, खास करून मनोधैर्य योजनेअंतर्गत त्वरित मदत करण्यात यावी अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत। निवेदनावर मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख, कुल जमातीचे अध्यक्ष सय्यद चांद साहस फाउंडेशनच्या सरिता माळी, कादरी फाउंडेशनचे फारुख कादरी, समाजसेविका प्रतिभा शिंदे, शिवसेनेच्या शोभा चौधरी व मनीषा पाटील, नवी पेठ महिला मंडळाच्या राजी नायर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। जळगावहून जकी सोबत धर्मेंद्र, इंडिया आपतक न्यूज मराठी।